आज सिंधुताई माझी या सेटवरचा शेवटचा दिवस आहे माझा, आणि आज मी यांच्याकडनं मेकअप करून घेणार इकडचा शेवटचा. हा जो आहे ना, हा टेबल आहे ना, हा गॉसिपिंग टेबल आहे. इथे फक्त गॉसिपिंग होतं. स्क्रिप्टची गॉसिपिंग चालू आहे. गॉसिपिंग कधी होत ज्यांना माहिती आहे गॉसिपिंग काय, जे त्या गावचे नाहीच आहेत त्यांचा काय संबंधच नाही. तेच ना, मी म्हणलं सीनची विषयी गॉसिपिंग चालू आहे, गॉसिपिंग टेबल आहे असं म्हणलं मी त्याच्यात. मी पण तेच म्हणलं की ते जे लोक त्या गावचेच नाहीत त्यांना काय घंटा करणार आहे की कुठला गॉसिप आहे. म्हणजे त्याला सीनच सीन बद्दल काही घेणारच नाही. हा आमचा उत्कृष्ट मेकअपमॅन आहे. त्याचं नाव आहे केस, के ए आय एस. त्याला सेटवर कोणीच के ए आय एस काहीच नावं हाक मारत नाही. त्याचं नाव आहे कफिल, काफिल, काफिल. त्यानेच सांगितले कफिल म्हणून नावाचं. आणि हा दुसरा आमचा मेकअप आर्टिस्ट ऋतिक, आम्ही त्याला रोशन म्हणतो. तर भेटू आपण सीनला, भेटूयात. ऑल द बेस्ट. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी आणि मुत्रेला असलो आणि कसलाही कितीही मोठा आणि कितीही अवघड सीन देऊ, कळलं असेल. काही शेख सांगलीचा आहे, खूप सुंदर मेकअप आर्टिस्ट आहे आणि फार छान मेकअप करतो. आज माझा शेवटचा मेकअप या सेटवरचा, म्हणून मी म्हणलं की आज माझा मेकअप तू कर बेटा. खूप सुंदर मेकअप करतो. मेकअप झाले की मग मी कॉस्ट्युम डिपार्टमेंटमध्ये भेटूया आपण. आज माझ्यासोबत नंदाचाही शेवटचा दिवस आहे, तिथं पण पॅकअप होणार आहे. कसं वाटते? छान वाटते. लई वाईट वाटते है ना. पण तुझा शेवटचा दिवस नाही ना, आमचा आहे. अरे म्हणून तर वाईट वाटते. वाईट पण वाटतंय पण छान पण वाटतंय की एक छान प्रवास छान पद्धतीने छान वेळी संपला. म्हणून वाईट तर वाटतंय या लोकांना सोडून जाताना, हे कॅरेक्टर सोडून जाताना. आर्टिस्ट म्हणजे सिरियल मध्ये काम करणाऱ्या आर्टिस्ट एक गंमत अशी असते की आर्टिस्ट तिथेच असतो, टेक्निशियन्स येतात जातात, त्यांचे बदली होत असतात, पण आर्टिस्ट हा तिथेच असतो, त्याचा जोपर्यंत ट्रॅक संपत नाही तो. रोहित आपल्याला पण बोलायचं, गप्पा मारायच्यात. हो, आपलं सेशन वेगळं आपलं. हां, मग इथे करूयात का बीचवर करूयात? बीचवर करत बरं राहिलं असं वाटतं. चालेल, चला आता कॉस्ट्युम डिपार्टमेंट जाऊया आणि माझे कॉस्ट्युम बघूया. आता शेवटला एकदा घालणार आहे ते. इकडे आमचं कॉस्ट्युम डिपार्टमेंट आहे. हे माझे सर्व कॉस्ट्युम्स आहेत. मोस्ट ऑफली मी हे जास्त वापरले. हा मला खूप छान दिसायचा कॉस्ट्युम, व्हाईट कलरमध्ये. पण आम्ही खूप कमी वापरलाय. हा खूप वापरलाय, इतका वापरलाय का बस. आणि हा एक छान होता, मला फिटिंगला चांगला यायचा. मी इथे जेव्हा आलो होतो तेव्हा माझं खूप मी ओव्हरवेट झालो होतो, पण इथे येऊन मग मी थोडं डाएट आणि मॉर्निंग वॉक हे सगळं करून मी 6 किलो वजन कमी केलं माझं. मग सर्व कपडे माझे अल्टर करावे लागले, बारीक करून घ्यावं लागले. एवढा डिफरन्स झाला होता. आता कॉस्ट्युम घालतो आणि मग मोतीलालच्या कॉस्ट्युममध्ये भेटूयात. आणि बॅक टू मोतीलाल, आज या कॉस्ट्युम मध्ये शेवटचा दिवस आहे माझा. हा आमचा प्रोडक्शन कंट्रोलर दिगंबर. आता येऊन आम्हाला एक प्रॉब्लेम सांगून गेलाय खूप मोठा. सगळ्यांचे चेहरे पडलेत. मी माझ्या सिंधुताई माझी माई या सिरियलच्या एका अशा व्यक्तीशी तुमची ओळख करून देणार आहे जी या सिरियलचे क्रिएटिव्ह डिरेक्टर आहेत.
त्यांचं नाव आहे युवराज घोरपडे सर, कोल्हापूरचे आहेत ते. त्यांनी याआधी जीव माझा गुंतला, तुझ्यात जीव रंगला, घाडगे अँड सून्स आणि काहे दिया परदेस ही जी मराठीमधली पहिली हिंदी आणि मराठी सिरियल होती ती सरांनी ॲज अ क्रिएटिव्ह डिरेक्टर म्हणून केलेली आहे. त्यामुळे सर मला तुम्हाला हे विचारायचं, तुम्ही हे आधीच्या सिरियल्स आणि ह्या सिरियल्समध्ये तुम्हाला काम करताना काय आव्हानं आली आणि ती तुम्ही कशी पार पाडली? नाही, आव्हानं तर आली, आव्हानं प्रत्येक ठिकाणी येत असतात, पण इथल्या आव्हानांमध्ये एक वेगळ्या प्रकारची मजा होती, एक चॅलेंज होता, गंमत होती त्याच्यामध्ये. त्यामुळे करायला खूप मजा वाटली ही सिरियल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे काम करणारे जे तंत्रज्ञ होते, जे कलाकार होते, ते इतके मिळून मिसळून आणि केवळ फक्त प्रोजेक्ट आणि सिरियल या गोष्टींचा विचार करून कुठल्याही प्रकारच्या, थोडंसं आउटडोअरला शूटिंग करत असल्यामुळं खूप प्रकारचे सायास इथे घ्यावे लागतात, प्रयत्न करावे लागतात. आणि हे सगळं करत असताना कलाकारांपासून, अगदी लीड कलाकारापासून, कॅरेक्टर कलाकारापासून ते आमच्या स्पॉट बॉईजपर्यंत कसे एक कुटुंबानं राहून एकमेकांना मदत करत होते ते बघताना खूप मजा वाटते. हो ना सर. आणि मला एक दुसरा एक प्रश्न आहे सर, की तुम्हाला सिंधुताईंचं या म्हणजे आत्मचरित्र तुम्ही वाचलं होतं का, किंवा त्यांच्याविषयी तुम्हाला याच्या आधी माहिती होती का? नाही नाही नाही, खरं तर सिंधुताईंवरचा एक जो सिनेमा आला होता, जो याच निर्मात्यांनी केला होता, बनवला होता, तो सिनेमा बघण्यापलीकडे खरं तर, आणि त्यांचे काही स्पीचेस ऐकले होते, यूट्यूबवर बघितले होते, त्याच्या पलीकडे खरं तर सिंधुताईंबद्दल फार माहिती नव्हतं मला. पण या सिरियलची या आधीसुद्धा मला दोन वेळा ऑफर आली होती, पण माझ्या हातामध्ये इतर कामं असल्या कारणानं मला ती घेता आली नाहीत. पण ज्या क्षणी मी रिकामा झालो आणि मला ऑफर आली, त्या क्षणी मी इथे आलो. आणि आल्या आल्या आमचे जे निर्माते आहेत मंगेश जगताप सर, त्यांनी पहिल्यांदा मला त्यांच्यावरचं लिहिलेलं जे पुस्तक आहे मी वनवासी नावाचं, ते पुस्तक वाचायला दिलं, वाचायला दिलं. आणि वाचल्यानंतर मला लक्षात आलं की हे मोठं शिवधनुष्य आहे. खरं तर हे आमच्या अख्ख्या टीमला खरं माहितच नाही की हे शिवधनुष्य खूप मोठं आहे, उचलायला अवघड आहे. परंतु सगळ्यांच्या प्रयत्नाने, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या लोकांमध्ये एक प्रामाणिकपणा होता. त्या प्रामाणिकपणाच्या जोरावर परमेश्वरानं आणि सिंधुताई ज्या माई आमच्या आहेत, त्यांनी ती ताकद दिली की या सगळ्या लेकरांच्याकडून हे शिवधनुष्य उचललं जावं, आणि म्हणून हे शिवधनुष्य आम्ही पेललं असं आम्हाला वाटते. बाकी तुम्ही सांगू शकता सिरियल. नाही नाही सर, मला कमेंट्स येतात ना लोकांचे, ते एवढे भारावून गेले आहेत सिरियल पाहून आपली, त्यांना एवढी आवडते सिरियल. आणि त्यांना म्हणजे या सिरियलमुळे खरंच सिंधुताईंचा संघर्ष त्यांना कळाला आहे. आणि खरंच कलर्स मराठीचे त्यासाठी खूप खूप धन्यवाद, मंगेश जगताप सरांचे खूप खूप धन्यवाद, तुमचे पण खूप खूप धन्यवाद सर, की तुम्ही एवढ्या मेहनतीने हे सगळं करताय. त्यांचं मी मेहनत बघतो रात्र ते. याच्यामध्ये माझे सगळे कलाकार, सांगायचं म्हणलं तर पश्चिम महाराष्ट्रातले बरेच लोक आहेत, काही लोक विदर्भ मराठवाड्यातले पण आहेत, काही लोक मुंबईचे आहेत, पण या सगळ्यांनी ती भाषा, तो विदर्भाचा स्वॅग परफेक्ट उचलून धरलेला आहे, त्यासाठी कष्ट घेतलेले आहेत. त्यामुळे फक्त माझे एकट्याचं कौतुक नाही याच्यामध्ये, याच्यामध्ये अख्ख्या टीमचं कौतुक आहे खरं तर. थँक्यू सो मच सर, परत आपण नक्कीच काम करूया परत एकदा. पण खरंच सांगतो की त्यांना मी जवळून नाही बघितलेलं, माईंना किंबहुना त्यांचं काम पण आम्ही फार लोकांकडनं नाही ऐकलेलं, हे आता दुर्दैवी वाटते आम्हाला. त्यांच्यावरचं एक पुस्तक वाचून त्यांचं समग्र आयुष्य समजलं असं नाही म्हणायला पाहिजे कुणीच, म्हणजे मी सुद्धा नाही म्हणायला पाहिजे, पण ती एक प्रेरणा, ती एक ताकद, ती एक उर्मी, ती जन्मजात त्यांच्यातच असल्याकारणानं त्यांच्याबद्दलचं चरित्र सांगत असताना ती आपसुक आम्हाला मिळालेली आहे. आणि त्या ऊर्जेपोटी आम्ही तुमच्यापर्यंत जे काही पोचवलेलं आहे, मला माहिती नाही की तुमच्यापर्यंत आम्ही किती टक्के माईंना पोचवलेलं आहे किंवा त्यांचे इमोशन्स पोचवलेले आहेत, जे काय असेल ते फक्त त्यांच्यातून आलेली जी उर्मी आहे, ती उर्मी आम्ही तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न. क्या बात आहे सर, क्या बात आहे. थँक्यू सो मच सर. थँक्यू थँक्यू थँक्यू. ओके, होल्ड ऐसे पीछे चलो अभी. नंदर मनेकर रोलिंग चलो सर, एक्शन चलो सर. आमच्या सिरियल मधला शेवटचा सिक्वेन्स आहे की चिंदीला आम्ही बैलगाडीतनं या गावातून बाहेर पाठवून देतो, त्या सिक्वेन्सचं शूटिंग करतोय. आता तुम्ही बघितलंय की मी आणि दमडाजी दोघांनी बैलगाडी ओढली आहे हाताने.
बस रे ओके रे तुम देखता नहीं कितनी गाड़ी आता आता जो ट्रक है ना सर आता लांब रहा 10 फूट पोरगी पण त्यांची पोट्टी पण लहान आहे म्हणून आम्ही दिसभर तिले सांभाळलं. थोडी शुद्धीत आली होती बाई राईट डाऊन कर राईट क्यू ले रहा है ए उसको जमीन से निकाल के पकड़े और राजा मान से नहीं घरा जितो तो भिखारी निकतो है ना किंवा कॉम्पॅक करायचं कॉम्पॅक करू शकतो. एक काम करा त्याच्याकडे बघून बोला मोतीलाल कडे आम्ही काय कुठं बोलू आता कुणी भीती का कपाळावर आम्ही भिकारी आहो मी राजा तुला बी वाईट वाटून राहिलं सगळ्याले वाईट वाटून राहिलं. अशा प्रकारे आम्ही चिंदीला या गाडीत टाकणार आहे. गाव सोडून निघून जाणार आणि आधीच गाव सोडून निघून जाणार चिंदीला आधी आम्ही जाणार आहे. वाईट वाटणार आम्हाला खूप वाईट वाटून राहिलं. मला ते डायलॉग पण नाही रे या काय बोलतो मला पण नाही समजू राहिले यार. अरे यार हाँ यस सर आप कैसे नहीं हो रंजीत ऐसा कैसा भाई. आता रहती द्या विदाई की तैयारी या सिरियलचे दिग्दर्शक जे फार यंग आहेत मुकेश बाणेकर यांच्याशी मी तुमची आज ओळख करून देणार आहे. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये खूप सारे सिरियल्स केले आहेत म्हणजे मी आता आठवून जरी म्हणलं ते पाठांतर होणार नाही एवढे सिरियल्स त्यांनी केलेले आहेत. मला त्यांच्यासोबत या विषयावरती बोलायचं की ही सिरियल्स तुम्ही करताना तुम्हाला काय अनुभव आले होते. मुकेश सर हे आमचे मुकेश सर तर माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू. मुकेश बाणेकर मराठीमधले आत्ता सगळ्यात यंगेस्ट डिरेक्टर आहेत आणि खूप अप्रतिम काम करतात. मी माझा एक स्वतःचा अनुभव सांगतो की कलाकारांना काम करताना एक स्पेस पाहिजे असते ती स्पेस देणारा हा दिग्दर्शक आहे. इतकी सुंदर त्यांची टेक्निक आहे सिरियल म्हणजे शूट करण्याची मला इतकी आवडली. मी त्यांना कित्येकदा म्हणालो की सर मला असं वाटत नाही मी सिरियल करतो आहे मी मला फिल्मचा अनुभव येतो हा म्हणजे त्यांची शूटिंग करण्याची पद्धत. आणि मी मागच्या पण काही व्हिडिओमध्ये बोललो आहे की आमचे दिग्दर्शक आमच्याकडनं सीन कसा काढून घेतात कारण की ते काळे अक्षर असतात त्याच्यातले इमोशन्स ते आम्हाला सांगतात. कधी कधी मी पण चुकतो आम्ही म्हणजे सगळेच चुकतात पण त्यांना माहिती असतं की तुमच्यापर्यंत काय पोचवायचं आहे. तर हे असे आमचे मुकेश बाणेकर सर. सर
तुमचं एक इंट्रोडक्शन काइंड ऑफ की तुम्ही आतापर्यंत कुठल्या कुठल्या सिरियल्स केल्यात? इंट्रोडक्शन तर मला वाटतं माझ्यापेक्षा जास्त तूच त्यांना सांगितले. सी मला पण खूप मजा येते काम करताना, कारण ह्या जॉनरचा किंवा ह्या पॅटर्नचा शो मी नव्हता केला, सो माझ्यासाठी सुद्धा एक वेगळं चॅलेंज होतं. येस, ह्या आधी जे शो केले ते आउटडोर होते, आउटडोर म्हणजे मुंबईच्या बाहेर, कोल्हापूर, अकलूज, सो अशा ठिकाणी जाऊन मी शूट केलेला आहे. सांगलीमध्ये माझ्यासाठी हा पहिला एक्सपिरियन्स होता. आणि बाकीचे शो करताना डेली सोप किंवा जो आपला रेग्युलर ड्रामा असतो, सासू सुनेचा म्हणा किंवा हिरो हिरोईन लव्ह स्टोरी असते, अशा जॉनरचे खूप शो केलेले आहेत मी. अच्छा. पण एक चरित्रकथा किंवा लोकांपर्यंत सिंधुताई इतकं मोठं व्यक्तिमत्व जे आहे आपलं महाराष्ट्राला लाभलेलं किंवा अख्ख्या देशाने ज्यांची दखल घेतली, सो अशा व्यक्तिमत्वाचं लोकांपर्यंत म्हणणं पोचवणं किंवा त्यांची एक चित्र लोकांसमोर उभं करणं हे खरंच खूप चॅलेंजिंग आहे. आत्मचरित्र, आत्मचरित्र, कारण असे शो करताना किंवा अशा पॅटर्नच्या गोष्टी लोकांपर्यंत पोचवताना छोट्या छोट्या गोष्टींची खूप काळजी घ्यावी लागते. म्हणजे म्हणजे असं आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर केसापासून नखापर्यंत त्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. सो त्या बोलतील कशा, त्या दिसतील कशा, त्यांच्या सोबतचे जे को आर्टिस्ट आहेत, सहकलाकार आहेत, त्यांचं काय म्हणणं असेल, त्यांचं रिलेशन काय असेल, बॉन्डिंग काय असेल, ह्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष देऊन काम करावं लागतं. सो ते माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग आहे. सर, तुम्ही या आधी कुठले सिरियल्स केले? TJR तुझ्यात जीव रंगला, राणा अंजलीचा जो शो होता कोल्हापुरातला तो मी केलाय. कारभारी लई भारी, अकलूजला ज्याचं शूट केलं होतं झी मराठीचा शो तो केलाय. जीव माझा गुंतला कलर्स मराठी, त्याच्यानंतर स्टारचे दोन शो केले मी, सुख म्हणजे नक्की काय असतं, स्वाभिमान, म्हणजे ते काही पिरियडसाठी केले होते पण ते सुद्धा मी केलेत. आणि याच्या आधी एक सनसाठीचा मी एक शो केला होता, आता मला त्याचं नाव आठवत नाही आहे, तुझी माझी जमली जोडी, तो शो मी सेट करून दिला होता आणि त्यानंतर मग मी आता इकडे ह्या शोला आलो. तर मी यासाठी विचारलं सर की त्या आधीच्या सिरियल्स आणि एक आत्मचरित्र असणारी सिरियल काय फरक जाणवतो सर काम करताना? कारण की मला असं जाणवलं तुमच्याकडे काम करताना, मी असं म्हणायचो सर मी तर जरा नको असं म्हणू का, तर नाही तसं नाही म्हणताना अर्थ चेंज होईल की आपण कुठल्याही चुकीच्या गोष्टीचं समर्थन करेल किंवा अशा पद्धतीचं आपल्याला काहीच करता येणार नाही जे की त्या कॅरेक्टरविषयी काय आपण वेगळा अर्थ निघेल, त्यामुळे एवढं सांभाळून शब्द ना शब्द सांभाळून कर, कारण की ॲक्टर सुटतो तर त्याला कंट्रोल करावं लागतं. एका अशा व्यक्तीची ज्या पद्मश्री आहेत, ज्यांना अख्खा महाराष्ट्र ओळखतो, जगभरात त्या फिरल्या आहेत, त्यांची सिरियल करताना सर काय म्हणजे तारेवरची कसरत कशी कशी होती ती मला ऐकायची आहे. नाही, मी आता जसं म्हटलं की बाकीचे शो करताना मला एक हिरोईन उभी करायची होती. करेक्ट आहे. इकडे मला हिरोईन उभी नव्हती करायची, पण लोकांसमोर ती हिरोईन दिसली पाहिजे तिच्या कामातनं, तिच्या कॅरेक्टरमधनं. सो ते चॅलेंजिंग होतं. म्हणजे आज भी मैं फेके हुआ पैसा नहीं उठा था असं म्हटलं की आपल्याला बच्चन दिसतो, बच्चन दिसतो. सो हे वाक्य आलं की आयला हां हे बच्चनचं वाक्य, तसं त्यांच्या काय गोष्टी आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांचा काही लकब आहेत. म्हणजे एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर म्हणजे मी जो काही अभ्यास केला त्यांच्याबद्दलचा शो जॉईन करण्याच्या आधी, तर त्यांचा पदर जो होता तो त्यांनी शेवटच्या टप्प्यात असताना त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत्या, सो त्यावेळी त्यांनी पदर स्वतःचा सावरला होता. सो ती एक छोटीशी ती गोष्ट आहे, पण ती खूप महत्त्वाची आहे. काही असे सीन केले जिथे तिला मारामारी करायची आहे किंवा लोकांशी भांडायचं आहे, त्यावेळेला सुद्धा आम्ही त्या गोष्टीची काळजी घेतली. सो हे एक एक्झाम्पल होतं. अशा बऱ्याचशा गोष्टी सांभाळाव्या लागतात. जसं तू म्हटलास की मी नाही म्हणू का, तर बरेचदा ॲक्टर आपल्या प्रेमात पडला की तो वाहवत जातो. सो त्याला सांभाळणं किंवा त्याला जाणीव करून देणं की बाबा हा सीन तुझा नाही आहे किंवा हा सीन तुझा आहे. म्हणजे मला आठवतंय आपण एक सीन केला होता, मी अगदीच नवीन होतो त्यावेळेला आपण एकत्र काम करताना, आणि तुला मी फोरग्राऊंडला उभं केलं होतं असा हात ठेवून, घरातला सीन होता. सो तू मला म्हटलंस की मी ह्या सीनमध्ये काय माझं, आणि त्या सीनमध्ये मला वाटतं तुला वाक्य नव्हतं, एकात काहीतरी वाक्य होतं, आणि तू म्हटलास काय, तर मी म्हटलं अरे सीन सुरू तुझ्यापासून होईल, ती फ्रेम जिथे ओपन होईल तिथे आपल्याला उभा असलेला मोतीलाल दिसतो, त्याचं वर्चस्व दिसतं, आणि मोतीलाल बाजूला गेल्यावरती चुलीजवळ गरीब अशी बसलेली आपल्याला सिंधुताई दिसते. सो ते एक फ्रेमिंग होतं. सो त्याच्यानंतर तुला जेव्हा कळलं की नाही यार करेक्ट आहे, सो ते सांभाळणं खूप गरजेचं, किंवा त्या सीनमधलं तुझं महत्त्व, कॅरेक्टरचं महत्त्व वर करणं
हे खूप सांभाळावं लागलं मला. करेक्ट करेक्ट. आणि नाही हे माझ्याच बाबतीत नाही, सगळ्याच कॅरेक्टरच्या बाबतीमध्ये. म्हणजे आम्ही एक वन शॉट पण केला होता की मला नाही वाटलं तो वन शॉट कसा होईल या सेटवरती आणि या सेटअपवरती. एका ट्रॉलीवरती 4.5 मिनिटाचा वन शॉट केला आपण आणि चिंदी आणि हरबा यांच्यासोबत 8 मिनिटाचा वन शॉट केला ज्यात तो आपला काय म्हणतो लहाना बाबू बाबू येतो. 8 मिनिटाचा वन शॉट आहे तो. 8 मिनिटाच्या वन शॉटसाठी काय मेहनत घ्यावी लागते हे तुम्हाला सांगून कळणार पण नाही एवढी मेहनत असते. एक ना एक बारीक एक जर छोटीशी चूक झाली ना तिथं परत सगळं करावं लागतं. एवढं म्हणजे ते अवघड काम आहे. ते मी पाहिलं आणि मी मी म्हणलं यार सर क्या बात, मी प्रेमात आहे आणि मी तुम्हाला सिलेंडर आहे तुम्ही म्हणा ते मी करणार आहे. नाही बरेचदा काय होतं म्हणजे असे मुंबईतले शो करताना तिकडे एक मोठा सेटअप असतो. बरोबर. मोठा स्टुडिओ असतो, खूप जागा असते, तुम्हाला हवं तसं तुम्ही ट्रीट करू शकता. पण लाईव्ह लोकेशन म्हणजे आपल्या राहत्या घरात ती आता ते 10x10 आहे का 20x10 आहे जी काय तुमच्या घराची साईज असेल त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करणं खूप चॅलेंजिंग असतं. मला वाटतं तो सीन आपण किचनमधून सुरू करून हॉलमध्ये असा संपवला होता. सो ते खूप चॅलेंजिंग आहे लोकांना होल्ड करून ठेवणं आणि त्यातली गंमत काढणं किंवा त्यातला संदेश लोकांपर्यंत पोहोचवणं वन शॉटच्या माध्यमातून. ती मजा असते म्हणजे मला आवडतं वन शॉट करायला. म्हणजे सर आम्हाला दुसरं म्हणजे त्या हे एका प्रश्नाचं उत्तर राहिले तुमच्याकडनं की बाकीचे सिरियल्स करताना आणि हे सिरियल करताना प्रेशर कसं असतं. ॲक्च्युली मी नाही केलं. मी खूप प्रेशर घेत नाही खरं सांगायचं तर, कारण आमचे जे क्रिएटिव्ह आहेत युवराज सर म्हणून आहेत, सो ते खूप हेल्पफुल आहेत. किंवा आपली चॅनलची मंडळीसुद्धा आमचे प्रोड्युसरसुद्धा, सो त्यांचा विश्वास आहे माझ्यावरती. सुरुवातीच्याच पिरियडमध्ये एक महा एपिसोड आपण केला होता, त्याचा कॉन्टेंट आता मला आठवत नाही. पण चिंदीला काहीतरी हे होतं मी बाबूला घरात. हा चिंदी ते बाबूला हॉस्पिटल घेऊन मध्ये जातात तर तू ती बाहेर गेलेली असते बाजारात फिरायला आणि तू बाबूला हे करतोस. किरण सर येतात. करेक्ट. तो महा एपिसोड केला होता. सो त्या महा एपिसोड नंतर पाहिल्यानंतर त्यांना असं झालं की नाही त्याला कळलंय की लोकांपर्यंत काय पोहोचवायचं आहे. सो त्याच्यानंतर त्यांनी मला कधी असं प्रेशराईज नाही केलं, त्यामुळे मी असं खूप खुलून काम करू शकलो, वन शॉट करू शकलो 8-8 मिनिटाचे 4-4 मिनिटाचे आणि वेगवेगळ्या पद्धतीचे सीन करू शकलो. म्हणजे एक सीन होता जिथे हरबा बुराजी झाडावर चढलेले आहेत. हरबा नाही, बुराजी आणि त्याचा मित्र झाडावर चढलेत, ते खाली येतात, असा तो सगळा सिक्वेन्स होता. सो बऱ्यापैकी लाईव्ह लोकेशनला शूट करतानाची जी गंमत असते किंवा हे बघितल्यावर अरे हा हे आपलं हे आपण करतो, विहिरीत उडी मारणं झालं पोहताना किंवा रानात काम करणं झालं, सो ह्या गोष्टी करायला मग मज्जा येते. अजून काय तुम्ही आम्हाला फक्त पडदे म्हणजे टीव्हीच्या पडद्यावरती पाहता पण त्याच्या मागची मेहनत खूप आहे. मी या ब्लॉगमध्ये टाकेन की एक शॉट होता घराची विभागणी होते आणि त्या शॉटमध्ये त्यांना एक अँगल पाहिजे होता तो छतावरून असा टॉप अँगलनी घराची कशी विभागणी झाली आणि मोतीलालची फॅमिली वेगळी आणि सिंधूची फॅमिली वेगळी अशी सिंधुताईंची फॅमिली वेगळी असा तो सिक्वेन्स होता. तर ते त्यांनी प्रोडक्शनला बोललं, क्रिएटिव्हला बोलले, प्रोड्युसरला बोलले की मला तसाच शॉट पाहिजे, मी दुसरा घेणारच नाही. आणि मग नाही एवढं काय म्हणजे सिरियलला नाही एवढं असं कोणी एवढं धडपड करत. ते स्वतः गेलेवरती त्यांनी त्या आर्टवाल्याला छप्पर काढायला लावले. मी तो शॉट दाखवतो इथे मी बोलत असताना तो तुम्हाला दिसेल की ते स्वतः वरती होते. त्यांनी ते वरतून अँगल पाहिला, ते म्हणे सर मेरे को येई चाहिए और ये लेन्स पे चाहिए और मेरे को ये सब ये दिखना चाहिए. त्यांनी ते पाहिलं, त्या डीओपींना सांगितलं, आय थिंक दीपक सर, दीपक सर होते डीओपी, त्यांना सांगितलं आणि मग ते खाली आले आणि त्यांनी मग ते सगळा केला. मी तो सगळा सिक्वेन्स तुम्हाला याच्यात दाखवेन. एवढी मेहनत असते म्हणजे एक एक शॉट होता दमडाजी घरी येतो तर त्या झाडाच्या पूर्ण अँगलमधून त्यांनी पूर्ण मचानवरती कॅमेरा उभा करून तो घेतला. एक कधी कधी तर त्या विहिरीमध्ये टाकायचा शॉट होता त्यावेळेस तर असं टॉप अँगलला सगळ्यांची वाटलं की कॅमेरा पडला तर डायरेक्ट 30-40 फूट खाली विहिरीत जाईल. पण नो कॉम्प्रोमाइज, पाहिजे म्हणजे पाहिजे, कारण की त्यांना माहिती आहे तुम्हाला काय दाखवायचं आहे. ती दाहकता जसे की ताईंची मुलगी म्हणते की हे खूप सौम्य तुम्हाला दाखवण्यात आले, याच्याही पेक्षा खूप अवघड परिस्थितीत सिंधुताई जगल्यात. खरं आहे ते, कारण की स्क्रिप्ट वाचल्यानंतर आम्हाला जेवढं पेन होतं ना पण ते सौम्य प्रकारे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे मुकेश सर करतात म्हणून त्यांचं कौतुक आहे. सर तुम्हाला या शो साठी खूप खूप शुभेच्छा. आता आम्ही चाललोय, तुम्ही आहात पुढे. मला एक प्रश्न विचारायचा आहे, तुझा आवडता सीन कुठला आपण केलेला?
अरे बाप, सगळेच म्हणजे खूप सीन आहेत, पण एक सीन होता जो बुराजीचा होता आणि तो मी वेगळ्या पद्धतीनं, तुम्ही तुम्हाला म्हणलं की सर मी तर थोडा लाऊड रिॲक्ट होता की जसं तो म्हणतो की नाही चिंदीला असं असं कसं डिवाइड अँड रूल वाला सीन. हा करेक्ट करेक्ट. हा तर मी तिथं खूप लाऊड रिॲक्ट झालो होतो आणि नंतर मला कळलं की यार मी सीन वाचताना तो सीन बुराजीचा होता, माझा सीन नव्हताच की तो येतो हे काय चाललंय आणि तिला का तुम्ही घराच्या बाहेर करता, ती अशी आहे तशी आहे ते. मी म्हणतो अरे तू लाख सांग सीन, काय सांगायचं गावकऱ्यांना, आम्हाला गावात तोंड दाखवावं लागतं. तो सीन मी वेगळाच केला, ते तुमच्यामुळे केला, कारण की तो लिहिला तसा नव्हता. लिहिला नव्हता पण त्याचा फ्रेमिंग पण तसं मला अजून आठवतंय की ते जे टॉप अँगल जो होता तसाच आता ते घर विभागलंय, प्रत्येक भावाचं म्हणणं वेगळं आहे. आई बाहेर उभसली आहे शेकोटीला, आपण तिला बसवलं होतं कारण तिला काही सेच नव्हता, सेच नव्हता. मुलं आत भांडताय, डिवाइड झाले, हिरोईन मध्ये अडकली आहे, असं ते सगळं. आपण किचन मध्ये नंदा आणि मालतीचं वेगळं म्हणणं आहे, मालती काहीतरी बोलत जाते, नंदा तिला दाबते, मग नंदा उठून येते, असं ते सगळं. हिरो ते त्याच्या त्याच्या खोलीत बस त्याला कळतच नाही की चला काय चाललंय, मग तो बाहेर येतो. आणि त्याच सीन मध्ये एक फ्रेम होती ज्याच्यात हिरो फोर ग्राउंडिंगला आहे, तीन भावांचं म्हणणं एकाच फ्रेम मध्ये आपल्याला ते कळतंय. तो सीन होता, तो सीन होता. आणि माझे आणि नंदाचे सीन खूप छान तुम्ही डिझाईन केले सर, म्हणजे की मला वाटलंच नाही की ते कसे, आणि मी खूप स्वतःला एक्सप्लोर केलं की तुमच्यासोबत काय नाही, तुमच्यात काय आहे पोटेन्शियल हे कधी कधी तुम्हाला कळत नाही त्याची जाणीव करून द्यावी लागते. थँक्यू सर. नाही नाही पण तुम्ही खरंच खूप कमाल, तू म्हणा नंदा म्हणा, तुमचं पेअर खूप कमाल होतं आणि मज्जा आली मला पण काम करताना, आणि काम करताना मज्जा आली पाहिजे सर. ह्या आर्टिस्ट सोबत, सगळ्याच आर्टिस्ट सोबत काम करताना तुम्हाला कसं एक्सपिरियन्स होतं? खरंच खूप भारी होतं. म्हणजे कॅरेक्टर उभं करताना आपल्याला भीती असते की यार हा दिसेल का, हा वाटेल का. पण ज्या वेळेला मी तुम्हाला पाहिलं तर मला झालं की यार माझं 50% काम झालेलं आहे. Yes. कारण लुकमध्येच बोलला हा हे करेक्ट आहे, हे करेक्ट आहे, त्याच्यातनं फक्त परफॉर्मन्स वाईज की इमोशन्स वाईज काय हवं तेवढं काढायचं होतं. सो ते माझ्यासाठी नाही अवघड गेलं जास्त, मज्जा आली. मज्जा आली ना सर. थँक्यू सो मच, तुम्ही एवढ्या साऱ्या गप्पा मारल्या माझ्यासोबत, मजा आली मला पण तुमच्यासोबत गप्पा मारून. येस येस. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही. आता BTS पहा, खूप सुंदर BTS आहे. तुम्हाला या पडद्यामागची खरी गंमत, हा खरी मजा कळेल. हा या पडद्यामागची खरी मजा, खरी मेहनत तुम्हाला दिसेल, तेव्हा तुम्हाला कळेल की किती मेहनत लागते या सगळ्या गोष्टीला. तुमच्यापर्यंत 30 मिनिटाचा एपिसोड पोहोचवण्यासाठी 2 दिवस काय मेहनत लागते ते यांना माहिती आहे. मी असं करणार होतो नाही, ते यांना माहिती आहे. आणि ती मेहनत तुम्हाला मला दाखवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे, कारण की आम्ही तुम्हाला पडद्यावर दिसतो पण हे नाही दिसणार तुम्हाला. म्हणून यांचं हे जे कर्तृत्व आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम माझ्या माध्यमातून मी करतोय. बस थँक्यू सो मच सर, अजून परत एकदा नक्कीच काम करूया, तुमच्यासोबत काम करायला मला लय आवडेल. थँक्यू सो मच.